शिंदखेडा संघात समस्यांना ऊत आला आहे. परिणामी विविध समस्यांना आपापल्या सर्वसामान्य गोरगरीब मजूर व शेतकऱ्यांना का धरले जात आहे. म्हणून शेतकरी काबड कष्ट बळीराजाला कुठेतरी न्याय द्या, नाही तर कष्टकरी शेतकरी जेव्हा पेटणार ना बैलगाडीसह रस्त्यावर उतरणार अशी हाक देखील आमच्या शिंदखेडा येथील शेतकरी समितीमार्फत अनेकदा निवेदन देऊनही का लक्ष घातले नाही. हे काम त्याचे आहे ह्याचे आहे अशीच आम्हा मजाक करत आले. आजपर्यंत अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देऊ लागलेत. ह्यावर आपणास विरदेल अक्कड असे व अमळथणे रस्ता शिंदखेडा मतदारसंघातील लोकप्रिय म्हणून घेणारे आमदार जयकुमार रावल यांनी आपल्या VIP गाडीनं दौरा 2 दिवसात करा आणि आपले ह्या गावी खरेच विकास झाले आहेत का याचा खुलासा करावा, असे खुले आव्हान धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी संबंधित शेतकरी व मजुराच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, माजी सभापती प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव बेहरे, MP पाटील, गोपाल बेहरे, विकी निकम, रवींद्र बेहरे, धनंजय बेहरे, टीकाराम बेहरे सह बैलगाडी फसलेले व एक बैल फसून निकामी झालेला बैल शेतकरी संदीप बेहरे, मनोज कुंवर, गुलाब नान भाऊ, चतुर पाटील, राजूदादा, मनोज पाटील, सुका कोळी यांसह शेतकरी व महिला मजुरांनी शेतात जाण्यासाठी होत असलेल्या हाल अपेष्टा पायी कसरत विषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. यादवराव सावंत, शिंदखेडा. विरदेल ते अक्कडसे हा रस्ता, या रस्त्याची दुरावस्था जर आपण बघितली, पूर्ण अंबळते सोनेवाडी अक्कडसे विरदेल या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची आणि शिंदखेडा शहरातील शेतकऱ्यांची ही शिव आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी हा प्रमुख रस्ता असताना देखील सध्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व बैलगाडीवर प्रवास करून विकास दाखवण्याचं काम करत आहे. आमची या तालुक्याचे आमदार आणि माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्हाला जर विकास खरंच दाखवायचा असेल तर तुम्ही विरदेल आणि अक्कडसे रस्त्यावर तुमची बैलगाडी आणा आणि इथल्या शेतकऱ्यांच्या वेता जाणून घ्या, इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून घ्या. आपल्याला या तालुक्याने सर्वस्व दिलं, पंचायत समिती दिली, जिल्हा परिषद दिलं, आमदारकी खासदारकी मंत्रिपदापर्यंत आपण पोहोचलात, पण दुर्दैवाची गोष्ट आहे मात्र शेतकऱ्यांचे रस्ते मात्र आपल्याला दिसत नाही, प्रमुख रस्ते दळणवळणाचे आपल्याला दिसत नाही. इतकी दुरावस्था या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण या मतदारसंघाची करून ठेवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला आमचं खुलं आव्हान आहे की तुमची बैलगाडी या रस्त्यावरून घेऊन जा. किमान तुम्ही आल्यामुळे प्रशासन नक्की हलणार आणि तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आम्हालाही कळवा, म्हणजे आम्हालाही आप चालतानाचा तुमचा फोटो पूर्ण जगासमोर, जिल्ह्यासमोर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासमोर दाखवता येईल की ज्यांनी 20 वर्ष नेतृत्व केलं त्यांनी अशा आमच्या या शेतकरी राजाचे हाल करून ठेवलेले आहे. एवढंच आजच्या निमित्ताने पुरे होईल. मी मनोज कुंवर, आंबडते शिंदखेडा रस्त्याची अशी दुर्दशा झालेली आहे. तर 20 वर्षामध्ये आमदार महोदयाने एक पण काम केलेलं नाही रस्त्यांचं, की फक्त विकासाच्या नावावर हे गप्पा मारता. जुनी वाट आंबडते ही पण एकदम खराब, एकदम दुरावस्थेमध्ये आहे. तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं. नितीन पोपट पाटील राहणार सोनेवाडी. सोनेवाडी अक्कडसा रस्त्याची दुरावस्था झालेली, विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत प्रवाशांचे, तरी लोक पर्याय मार्गे पायी पायी जाऊन पुढे फाट्यावर प्रवास करतायत. शेतकऱ्यांचे एवढे हाल आहेत की अजूनपर्यंत सोनाडीचा रस्ता 15 वर्षापासून बनलेला नाही.